हॅलो, हाय, नमस्कार. मी मनीषा राहुल अवटी शिवनेर प्राईमच्या माध्यमातून आज तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आली आहे. आता वेगळं म्हणजे काय तर आज 8 मार्च जागतिक महिला दिन. या जागतिक महिला दिनानिमित्त आपण एक छोटासा खेळ खेळणार आहोत. आता हा खेळ काय आहे याची उत्सुकता, हे जाणून घ्यायची उत्सुकता तुमच्या मनात नक्की असेल, त्याकरिताच आपण लगेचच या खेळाला सुरुवात करणार आहोत. चला तर मग, आज आपण आहोत नारायणगाव या ठिकाणी. या ठिकाणी काही महिला माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत हा खेळ खेळणार आहोत. तर खेळाचं स्वरूप असं आहे की या महिलांना मी काही प्रश्न उत्तरं विचारणार आहेत, अर्थात प्रश्न विचारणार आहे आणि ते उत्तरं देणार आहेत. तर या खेळाला लगेचच आपण सुरुवात करतोय. सगळ्यात पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारेल की महिला दिन का साजरा केला जातो? महिलांना प्राधान्य म्हणून. मोठ्याने सांगा. महिलांसाठी प्राधान्य म्हणून. आपलं नाव? शैला नितीन माकर. महिलांना प्राधान्य देण्यासाठी हा खेळ, माफ करा, हा दिन साजरा केला जातो असं यांचं म्हणणं आहे. अजून काही याबद्दल कोणी सांगेल का, महिला दिन का साजरा केला जातो, त्याचं महत्त्व काय? महिला दिन का साजरा केला जातो? महिला 12 महिने काम करत असते. जसे आपण सण साजरे करतो की प्रत्येक सण असतो, असा महिलांचा एखादा दिवस असावा की त्या दिवशी तो दिवस तिचाच की तिला काय करायचं आहे काय नाही ते तिने ठरवावं, ह्या उद्देशाने महिला दिन साजरा केला जातो. आणि मला आता नाव आठवत नाही आहे, पण त्या ज्या लेडीज होत्या, एक नाव नाही आता मला ॲक्च्युली त्यांचं आठवत, त्यांच्या ह्यानी तो दिवस स्मरणार्थ तो दिवस साजरा केला जातो. ती खूप छान सांगितलं, महिला काम करत असतात त्यांना कुठेतरी प्राधान्य मिळावं म्हणून हा दिवस साजरा केला जातो. इथे अजूनही महिला आहेत, मी त्यांना विचारेल. तुम्ही काय सांगाल, महिला दिन का साजरा केला जातो? स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून महिला दिन साजरा केला जातो आणि केला जावा अशी माझी इच्छा आहे. नारी शक्तीचा सन्मान. अगदी. महिला दिन 8 मार्च याच दिवशी साजरा केला जातो, तर तो फक्त एक दिवस साजरा व्हावा की वारंवार व्हावा की वर्षातले 365 दिवस व्हावा, आपल्याला काय वाटतं? व्हावा की 365 दिवस रोजी झाला तरी खूप चांगली गोष्ट आहे. खूप छान, 365 दिवसही साजरा झाला तरी काहीच हरकत नाही असं यांचं म्हणणं आहे. माझा दुसरा पुढचा प्रश्न आहे, महिला या शब्दाला समानार्थी शब्द किंवा त्याला आपण अजून वेगवेगळी कोणती नावं देऊ शकतो? महिला, स्त्री, स्त्री, अजून नारी, अजून तुम्ही काय सांगाल? स्त्री, नारी, शक्ती. स्त्री, नारी आणि शक्ती या व्यतिरिक्त कोणी सांगू शकतं का महिलेला? जननी. अजून मातृ. अगदी, म्हणजे आपण स्त्री, नारी, इंग्लिश मध्ये म्हटलं तर वुमेन, बाई, ललना यांसारखी शब्द आपण महिलेला वापरू शकतो. त्यानंतर मी विचारेल की अबला आणि सबला यातील फरक काय आहे? अबला म्हणजे काय, सबला म्हणजे काय, कोणी सांगू शकतं अबला आणि या सबलातील? अबला म्हणजे जी प्रत्येक गोष्टीवर दुसऱ्यावर अवलंबून राहते आणि सबल म्हणजे जी स्वतः सगळं करते, तिला कुणावरही अवलंबून न राहता ती स्वतः सगळ्या गोष्टीचा निर्णय घेते आणि प्रत्येक गोष्टीत ती इन्वॉल्व्ह असते, ती सबल. अगदी. अबला म्हणजे गरीब किंवा सहन करणारी स्त्री जिच्याकडे आतापर्यंत पाहिलं जात होतं आणि सबला म्हणजे स्वबळावर कर्तृत्वानं राहणारी स्त्री. खूप छान उत्तर दिलंय, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. यानंतर मी पुढे असं विचारेल की महिलेचा सर्वात मोठा सन्मान काय असू शकतो? तुम्हाला काय वाटतं की एका महिलेचा सर्वात मोठा सन्मान काय असू शकतो? तुम्हाला काय वाटेल, तुमचा कोणत्या गोष्टीचा सन्मान मोठा असेल, तुम्हाला काय केलं तर ते तुमच्यासाठी मोठा सन्मान होईल? ती जितक्या धैर्याने उभे राहते, तिचं एका शब्दामध्ये कौतुक केलं तरी पण तिच्यासाठी ते फार मोठं. बरोबर. हां, बोला. तिचं मातृत्व. क्या बात है, खूप छान उत्तर दिलं. एका महिलेसाठी तिचं मातृत्व हा सगळ्यात मोठा सन्मान असू शकतो. यावर अजून कोणाला काही वेगळं उत्तर द्यायचंय का? महिलेसाठी सगळ्यात मोठा सन्मान काय असेल, कोणी सांगू शकता? तुम्ही सांगू शकाल, ठीक आहे, काही हरकत नाही. त्यानंतर मी विचारेल की स्त्रीसाठी सर्वात मोठी ताकद कोणती, स्त्रीची सर्वात मोठी ताकद कोणती, यावर कोणी उत्तर देऊ शकता? अगदी, बोला. महिलेसाठी तिचं सर्वात मोठी ताकद म्हणजे तिचं कुटुंब, तिला असलेला तिच्या कुटुंबाचा पाठिंबा म्हणजे तिची सर्वात मोठी ताकद. क्या बात आहे, हे सुद्धा खूप छान आणि अपेक्षित असलेलं उत्तर होतं, कारण प्रत्येक महिलेसाठी, स्त्रीसाठी तिच्या कुटुंबाची साथ हे सगळ्यात मोठी ताकद असते. इतिहासातील पराक्रमी महिलांची नावं आपल्याला आठवतील तेवढी, या पुढे या. सावित्रीबाई फुले, जिजाऊ माता, कल्पना चावला,
प्रतिभा पाटील. ओके ओके, एक मिनिट, सामूहिक उत्तर कुणीही द्यायची नाहीये, ज्याला येत आहे त्याने हात वरती करायचा आहे. यांनी सांगितल्या व्यतिरिक्त सांगा. झाशीची राणी, राणी महालक्ष्मी राणी. झाशीची राणी म्हणजे महाल. आता त्यांनी अजून या व्यतिरिक्त काही नावं आहेत का तुम्ही सांगू शकता? अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर आणि किरण बेदी. ओके, किरण बेदी. म्हणजे प्रत्येकीकडनं एक 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 वेगवेगळं उत्तर येत आहे. हा, इंदिरा गांधी. क्या बात आहे, खूप छान उत्तर येतात. जसं आता ह्यांनी इथे सांगितलं की राणी लक्ष्मीबाई, तर राणी लक्ष्मीबाईंचं किंवा झाशीच्या राणीचं मूळ नाव कोणी सांगू शकतं का? मनकर्णिका. खूप छान उत्तर आहे. यानंतर आपण सगळ्या जिजाऊंच्या लेकी आहोत, शिवजन्मभूमीत आपण राहतो, त्यामुळे पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा. जिजाऊ मासाहेबांचं माहेरचं आणि सासरचं आडनाव कोणी सांगू शकेल का? पुढे याचं माहेरचं जाधव आणि सासरचं भोसले. खूप छान, अगदी जिजाऊंच्या लेकी शोभतायत. म्हणजे इतिहासातील हा प्रश्न कदाचित कोणाला पटकन सांगता येणार नाही. खूप छान, कौतुक आहे तुमचं. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न आहे की तालुक्यातील अशा कोणत्या अभिनेत्री महिला आहेत ज्या तुम्हाला माहिती आहेत, आपल्या तालुक्यातून पुढे आलेल्या अभिनेत्री महिला कोणाला माहीत आहेत? असं उत्तर नाही चालणार आहे. कोणाला नाव माहिती आहे का एका तरी अभिनेत्रीचं? अगदी कोणालाही आता या पुढे पुढे उषा चव्हाण अवसरीच्या अलका फुलसुंदर. आपल्या अभिनेत्री कोण जुन्नर मधल्या? जुन्नर नाही, आंबेगाव तालुक्यातून येतात अवसरीला. उषा चव्हाण. ओके, उषा एक तरी नाव आहे जे अर्थात जुन्नर मधलं नाही पण आपल्या परिसरातलं आजूबाजूचं आहे. धन्यवाद. मी आपल्या तालुक्यातल्या काही अभिनेत्रींची नावं आपल्यासाठी सांगते. स्मिता पोटे, नम्रता आवटी, शर्मिला शिंदे, निकिता कोराळे यांसारख्या अनेक अभिनेत्री आहेत ज्या आहेत आत्ता आणि अजून नवीनही काही उभरत आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही. एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारेल की जो मला वाटतं सगळ्यांनाच माहिती असेल, कलाक्षेत्रात आपल्या नारायणगावची ओळख करून देणारी किंवा जिच्यामुळे नारायणगाव ओळखलं जातं अशी महिला, मला ज्यांनी उत्तरं दिली त्यांच्याकडून नको आहेत, ज्यांनी नाही दिली तर तुम्ही या पुढे. मला असं वाटतं तुम्हाला कदाचित माहिती असावं, तुमच्या हसण्यावरनं असं वाटत आहे. एक मिनिट, असं नाही करायचं. अशी कोणती एक अभिनेत्री आहे किंवा अशी कोण महिला आहे जिच्यामुळे कलाक्षेत्रात नारायणगावचं नाव पुढे येत आहे किंवा ती? खूप छान, म्हणजे सगळ्यांनाच हे उत्तर माहिती होतं आणि सगळ्यांनी आग्रह धरला की मी हे उत्तर सांगणार. तर विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्यामुळे, लावणी सम्राज्ञी म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांच्यामुळे आज नारायणगावची ओळख आहे. तर यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय अंतराळात गेलेल्या महिला त्यांची नावं पुढे या कोण आहे? हात वरती करा. या पुढे ज्यांनी उत्तरं दिली नाही आहेत त्यांनी पुढे यायचं आहे, त्यांनाही संधी मिळेल. म्हणजे कल्पना चावला. अजून सुनीता विल्यम. कल्पना चावला आणि सुनीता. ग्रेट. अजून या व्यतिरिक्त कोणाला माहीत आहेत का अंतराळात गेलेल्या महिला? ठीक आहे, काही हरकत नाही. आपल्याला दोन उत्तरं या माध्यमातून मिळालेली आहेत. त्यानंतर पहिल्या भारतीय डॉक्टर महिला कोण होत्या? या पुढे येत आहे. या पुढे या. आनंदीबाई जोशी. खूप छान, आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या डॉक्टर महिला आहेत. त्यानंतर स्त्री शिक्षणाची चळवळ ज्यांनी उभी केली त्यांचं नाव? ज्यांनी उत्तरं दिली नाहीत अशांनी पुढे या पुढे या. सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली आणि महिलांना त्यामुळे आज शिक्षण मिळू शकलंय. यानंतर महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या आयुष्यातील, तुम्ही एक महिला आहात पण प्रत्येकाच्या समोर एक आदर्श असतो, तुमच्या आयुष्यातील आदर्श महिला कोणती जिच्याकडे पाहून तुम्हाला आज प्रेरणा मिळते? ज्यांनी उत्तरं नाही दिली त्यांनी पुढे यायचं, म्हणजे मला त्यांच्याकडनं उत्तरं मिळतील. या पुढे या. अगदी तुमची आई असेल, तुमची सासू असेल, तुमची आदर्श महिला असू शकते, ती पुढे यायचं आणि उत्तर द्यायचं आहे. आमच्यासाठी आमच्या बेनके मॅडम, त्यांच्यामुळेच आम्ही पुढे काम करते. त्यांच्यामुळे तुम्ही म्हणजे त्यांना आदर्श म्हणून राजकारणात जाल? नाही नाही, राजकारण करतही नाही. असं नाही, राजकारणात जाल का? ओके, काही हरकत नाही. आशाताई बुचके असं त्यांनी त्यांच्या आदर्श महिलेचं नाव सांगितलंय. तुम्ही काय सांगाल? प्रतिभाताई पाटील. खूप छान, प्रतिभाताई पाटील असं यांचं नाव सांगितलंय त्यांनी. अगदी सिंधुताई सपकाळ. खूप छान, खूप वेगवेगळ्या आदर्श महिलांची आणि कर्तृत्वाने मोठ्या झालेल्या महिलांची नावं पुढे येतात आदर्श महिला म्हणून. मी माझी आई, माझी सासूबाई आणि मोठ्या सगळ्या माझ्या जाऊबाई. खूप छान, म्हणजे कौटुंबात
आदर्श निर्माण करणारं हे उत्तर होतं, कारण कुटुंबातील प्रत्येक स्त्री ही माझ्यासाठी आदर्श आहे असं तुम्ही सांगितलं, खूप छान आणि अभिनंदन त्याकरिता. मला असं विचारायचं आहे की एक स्त्री म्हणून तुम्हाला तुमच्या सर्वात आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण कोणता वाटतो? माझं पहिलं अपत्य. खूप छान. एका आईकडनं एका स्त्रीकडनं अपेक्षित असलेलं उत्तर. यावर अजून कोणाला वेगळं उत्तर द्यायचं आहे का? तुमच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण कोणाला असं वाटतं उत्तर द्यावं यावर काहीतरी वेगळं तुम्ही काय सांगाल? ज्या दिवशी माझा मुलगा उच्च शिक्षित झाला तो माझ्या फार आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी. अगदी खूप छान. म्हणजे प्रत्येकीच्या आयुष्यात खूप सारे आनंदाचे क्षण येतात, त्यामुळे त्यातला नेमका कोणता क्षण मी या ठिकाणी सांगू आणि कोणता क्षण उचित ठरेल की तो खूप आनंदाचा होता असं सगळ्यांनाच या ठिकाणी आय थिंक संभ्रमात पडले असतील सगळ्या की कोणता क्षण सांगू. त्यातली दोन महत्त्वाची उत्तरं किंवा एक प्रकर्षानं जाणवतील अशी उत्तरं आपल्याला मिळालीत. यानंतर मी असं विचारेल की तुमच्यातनं सगळ्यांमधनं उत्तर द्यावं, महिलांसाठी समर्पित केलेली गाणी त्यातलं कदाचित एक दोन, क्वचित एक दोन गाणी तरी तुम्ही सांगावीत महिलांसाठी जी गाणी समर्पित आहेत. आठवतं एखादं गाणं? अच्छा, आई मायेचा सागर असं उत्तर आलं आणि मला असं वाटतं की सगळ्यांना हे गाणं येत असेल आणि खूप मनाला भावणार असेल, तर मी सगळ्यांना विनंती करेल की सगळ्यांनी एकदा हे गाणं होऊन जाऊ देत. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार, आई वडील माझे तोर काही सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार, रक रक त्या रघुनाथ करणाथ समाजासाठी कधी मिळेल मुठवर घास कधी घडेल ग उपवास, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. खूप छान. सर्वांनी या गीतासाठी एकदा टाळ्या वाजवायच्यात, म्हणजे स्त्रीतलं सगळ्यात मोठं पद जे असेल ते मातृत्व आहे हे यातून सिद्ध होतं. इथे काही पुरुष मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. महिला दिन म्हटलं की फक्त महिलांसाठीच तो विशेष नाही तर पुरुषांसाठी सुद्धा त्याचं खूप महत्त्व आहे. तर मी इथे बसलेल्या पुरुष मंडळींनाही विचारू इच्छिते की महिला दिनाचं महत्त्व काय, का साजरा करावा? महिलांचं आर्थिकदृष्ट्या त्याचप्रमाणे महिला पुढं आले पाहिजे, सबलीकरण झालं पाहिजे आर्थिकदृष्ट्या, तसेच महिला सामाजिक कार्यात, राजकीय कार्यात, शैक्षणिक कार्यात, या सर्व कार्यामध्ये महिलांचे पुढे आले पाहिजे. आता आत्ताचं नुकतंच म्हणजे पवार साहेबांनी, पक्ष पार्टीचं मी काय कोणी सांगत नाही, पण शरद पवार साहेबांनी महिलांना 51% आरक्षण दिलेलं आहे. त्या 51%च्या आरक्षणानुसार महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रातील, आध्यात्मिक असेल, धार्मिक, ते पण ते सुद्धा त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक, या सर्व क्षेत्रामध्ये महिलांनी आघाडीवर राहून स्वतःचं सबलीकरण करावं आर्थिकदृष्ट्या, त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आघाडीवर काम करावं. अच्छा, म्हणून या निमित्तानं त्यांना कुठेतरी मान मिळेल यामुळे साजरा करावा. अगदी मी तुम्हाला असं विचारू इच्छिते की तुमच्या आयुष्यातील आदर्श महिला कोणती? इंदिरा गांधी. इंदिरा गांधी, त्यांचा आदर्श तुम्ही आज तुमच्या डोळ्यासमोर ठेवून आहात. अगदी मी तुम्हालाही विचारू इच्छिते की महिला दिन का साजरा करावा असं तुम्हाला वाटतं? विशेषतः महिला दिन साजरं करणं हे आंतरराष्ट्रीय पातळीवर हे साजरं होतं हा मोठा आनंदाचा क्षण आहे. प्रत्येक महिलांमध्ये आम्ही सावित्रीबाई, इंदिराजी गांधी, मार्गरेट थॅचर आणि ज्यांनी महिलांसाठी जे अतिशय महत्त्वाचं काम केलं त्या सावित्रीबाई फुले यांचा सन्मान ह्या माध्यमातून आम्ही त्यांना ह्या माध्यमातून पाहतो आहे. महिला वर्षभर काबडकष्ट करत असतात, एका समर्थ आणि चांगल्या प्रतीचं किंवा चांगल्या पुरुषाच्या पाठीमागे त्याची सौभाग्यवती असते. महिलांचा सन्मान होणे अतिशय गरजेचं आहे. जसं आपण दरवर्षी बैलपोळा साजरा करत असतो, वर्षभर बैल काबडकष्ट करतात, बळीराजा त्यांच्या साह्याने भरपूर धान्य पिकवतो आणि एक पुरुष ज्यावेळेला कामाला जातो त्यावेळेला त्याच्या घरातली तिसरी पहाटेपासून तर रात्री झोपेपर्यंत खूप काबडकष्ट करत असते आणि खरं वास्तविक या महिलांचा सन्मान हा यथोचित वेळी साजरा होणं हे अतिशय गरजेचं आहे.
अगदी मी तुम्हाला असंही विचारेल की तुमच्या तुम्ही एवढं छान उत्तर दिलंय महिला दिना का साजरा करावा या निमित्तानं, तुमच्या आयुष्यातली आदर्श महिला कोणती? माझ्या आयुष्यातली आदर्श महिला माझी आईच आहे, कारण ज्यावेळेला मी 11 महिन्याचं होतो त्यावेळेला माझी आई वारली आणि त्यावेळेला माझ्या वडिलांची भूमिका आईची भूमिका ही माझ्या आईने केली, त्यामुळे मी सर्वात मोठी सन्मान माझ्या मी आईचा करतो। अगदी खूप छान उत्तर तुम्ही या दिलंय। तर अशा पद्धतीने जागतिक महिला दिनानिमित्त आपण हा छोटासा खेळ खेळलो, त्यातून काहींना उत्तरं आली, काहींना नाही आली, काही नवी नवीन उत्तरं मिळाली, पण या माध्यमातून एक गोष्ट नक्की साध्य झाली की ज्या महिला पुढे यायला घाबरत होत्या, बोलायला घाबरत होत्या, त्यांनी स्वतःहून उत्तर येत असताना आपल्याला बोलावून उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आणि हेच आपलं खरंच खूप मोठं यश आहे। शिवनेर प्राईमच्या माध्यमातून हे अशा महिलांना व्यासपीठ द्यावं, पुढे यायला वाव मिळावा, हाच एक उद्देश या माध्यमातून होता। आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात काही प्रश्न नक्की आले असतील, कारण मी आज ह्या पद्धतीनं तुमच्या समोर आली आहे। माझा पोशाख थोडा वेगळा आहे आणि त्यावर केलेला साज शृंगार हा त्याच्यापेक्षाही थोडा वेगळा आहे, तर यामागचं कारण मला तुम्हाला सांगायचं आहे। ह्या पोशाखातून, ह्या वेशभूषेतून मला तुम्हाला काहीतरी सुचवायचं आहे, ते म्हणजे असं की आधुनिक आणि बदलत्या युगानुसार स्त्री जरी बदलत चालली असली, तिची वेशभूषा, तिचा पोशाख जरी बदलत चालला असला, तिची बोली आणि तिचे विचार हे आधुनिक युगासोबत बदलले असले, तरी आम्ही सर्व स्त्रिया अजूनही आपल्या संस्कृतीला सोबत घेऊन चालतोय आणि त्याचा सन्मान करतोय। हा एक संदेश मला ह्या माध्यमातून आपण सर्वांना द्यायचा होता। पुन्हा एकदा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि हा अजून एक, आपला लाडका शिवनेर प्राईम चॅनल यूट्यूबवरती सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा। थँक्यू। शिवनेर प्राईम टाइप करू, सबस्क्राईब करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।